नमस्कार, वीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे। चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील खातखेडा येथे साईनाथ फुसे या अवलीय कला शिक्षकाने आपल्या कला आविष्काराने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा चित्रमय जीवन प्रवास जिल्हा परिषद शाळेतील भिंतीवर उतरवला आहे। शिवाजी महाराज हे थेट खाण्याच्या झोपण्याच्या महालामध्ये गेले। ज्यावेळेस शिवाजी महाराज खाण्याच्या झोपण्याच्या महालात गेले त्यावेळेस लगेच शिवाजी महाराजांनी संशयरूप उपसली। त्यावेळेस शाहिस्तेखान झोपलेला होता, पण सगळ्यांचा आवाज आजूबाजून येत होता। शाहिस्तेखानाचे लगेच डोळे उघडले आणि शाहिस्तेखानाने समोर पाहिलं तर काय, बापरे, शिवाजी घाबरला आणि घाबरून हा शाहिस्तेखान खिडकी वाटे बाहेर पडू लागला। त्याचवेळेस काय झालं, शिवाजी महाराजांनी संशय त्याच्या त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु काय झालं, शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी शाहिस्तेखानाची तीन बोटे कापले गेली आणि जे त्याच्या प्राणावर आलं होतं ते कशावर निभावलं, तर बोटांवर निभावलं होतं। सांगा बरं तुम्हाला, शाहिस्तेखानाची बोट कापली गेली हे चित्र आपल्या वर्गामध्ये कोणत्या चित्रामध्ये दिसत आहे? हे जे काम आम्ही केलं होतं चित्रकलेचं, तर हे जानेवारी महिन्यापासून केलं होतं। ज्यावेळेस कोविडमुळं शाळेमध्ये मुलांना येण्यासाठी बंदी होती, त्यांना शाळेत येऊ देत नव्हते आणि आम्हीसुद्धा एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड आम्हाला एखाद्या शिक्षकालाच परवानगी होती। मग ह्यावेळेस आमचा वेळ वाया जाऊ नये किंवा त्या वेळेचा सदुपयोग आपल्याला शाळेसाठी काहीतरी करता हवं म्हणून हे हाती काम घेतलं। आणि हे काम करताना उद्देश असा होता की विद्यार्थ्यांना म्हणजे त्या इतिहासातल्या त्या काळातल्या सगळे जे तलवार चालवण्याची पद्धत असेल, वेशभूषा असेल, मुकुट असेल किंवा घोडी हत्ती असतील, हे सर्व त्यांना लाईव्ह इथं बघता यावं। शिकवताना त्यांना पुस्तकाची पण गरज पडली नाही पाहिजे। आणि शिवाजी महाराजांचा एवढा उत्कृष्ट इतिहास, रंजक इतिहास, त्यांना असा त्याचा आनंद आस्वाद घेता यावा आणि चांगली मूल्ये त्यांच्यामध्ये रुजावी हा एक उद्देश होता। मी स्वतः चित्रकार असल्यामुळं माझे एक चित्रकार मित्र सोबत घेऊन आम्ही हे जवळपास 120 घंटे आम्हाला हे काम करायला लागलं। खूप मोठं काम होतं, अजूनही काम आमच्या शाळेचं चालूच आहे। कल्याण पूर्व शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कल्याण परिमंडळ 3 च्या वतीने पोलिसांनी एक कॅमेरा समाजासाठी देशासाठी ही संकल्पना राबवली असून पोलिसांकडून पथक दुकानदार गृहसंकुलांची भेट घेत त्यांना CCTV बसवून घेण्याचं आवाहन केलं आहे। सध्या शहरांचं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, नवीन नवीन लोक येत असतात, पोलिसांना पण त्यांची व्यवस्थित माहिती प्राप्त होत नाही, त्यामुळे एखादा गुन्हा घडला तर त्याची माहिती करणे, त्याची उकल करणं हे खूप कठीण होऊन बसलेलं आहे। आमच्याकडे बरेचसे गुन्हे झाले, मर्डर्स, डेकॉयटी, बरेचसे गुन्हे आम्ही CCTV मार्फत डिटेक्ट केलेले आहेत। सध्याचा आमचा एक मध्ये MIDC गुन्हा झाला, तोही आम्ही CCTV डिटेक्ट केलेला आहे। तर आमचं आपल्यामार्फत लोकांना आवाहन केलं पाहिजे की प्रत्येक सोसायटीमध्ये CCTV बसवणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये वॉचमन ठेवणं लोकांना परवडत नाही, पण हे CCTV एकदाच खर्च असतो, ते ठेवू शकतात जेणेकरून समाजासाठी ते संरक्षण पण होईल आणि चांगली माहिती प्राप्त होईल। आम्ही Zone 3 आमचे जे DCP गुंजाळसाहेब आहेत आणि एक आम्ही एक योजना केलेली आहे की सगळ्यांना आवाहन करतो की एक कॅमेरा देशासाठी, त्यामुळे आम्ही व्यापारी, बँका, सर्व समाजातील घटक आहेत त्यांना जाऊन सांगितलेलं आहे की आपण जे सगळे दुकानामध्ये किंवा कॅमेरा लावतात तर एक कॅमेरा तुम्ही बाहेर रोडवर दिला पाहिजे की जेणेकरून त्याच्यामधून काहीतरी चांगली माहिती मिळेल, काही गुन्हे घडले तर उघडकीस येईल। तर एक कॅमेरा देशासाठी ही जी टॅगलाईन आम्ही ते ठेवलेली आहे आणि आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे, आपल्यामार्फत पण असं जर लोकांना आवाहन केलं तर खूप चांगलं होईल आणि ते समाजासाठी सोपं होईल। CCTV म्हणजे हा आता सध्या म्हटलं तर एक तिसरा डोळा आहे, कारण त्या CCTV बऱ्याचशा गोष्टी उकल झालेल्या आहे आणि ते होऊ शकतात। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती संचालित अन्न छत्र भाविकांच्या सेवेसाठी पुन्हा सुरू करण्यात आले आहे। दिनांक 19 रोजी मंदिरे समितीचे अन्न छत्र आम्ही सुरू करीत आहोत। छत्रपती शिवाजी राजांचे जन्मदिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून गेल्या 2 वर्षापासून जे अन्नछत्र बंद होतं ते अन्नछत्र पुनश्च आम्ही चालू करीत आहोत। या अन्नछत्रामध्ये किमान 1.5 ते 2 हजार भाविक जेवतील अशी व्यवस्था आहे। रोज जेवताना चपाती असेल, भात असेल, आमटी असेल, एखादी भाजी असेल
जर एखादा मुख्य दिवस असेल सणावाराचा तर त्याही दिवशी गोट ठेवण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. साधारण किती भाविक? अंदाजा 1500 ते 2000 भाविक रोजचं जेवण करतात. धुळ्यातील व्यंगचित्रकाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे भव्य दिव्य चित्र फक्त आणि फक्त बॉलपेनच्या सहाय्याने काढण्याचा मानस केला असून व्यंगचित्रकाराने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यासाठी हे भव्य दिव्य चित्र काढले आहे. मी या आधी लिमका रेकॉर्ड नंतर इंडिया बुक रेकॉर्ड हे बॉलपेन मध्ये चित्र काढण्याच्या बाबतीत मी बनवलेलं आहे आणि शिवाजी महाराजांचं चरित्र असं पूर्ण जगात पसरलेलं आहे. त्याचं युद्धनीती, त्यांचा राज्यकारभार अनेक देशांमध्ये शिकवायला आहे त्या ठिकाणी. तर मग आमच्या एका मित्राने सांगितलं की तुम्ही ते शिवराज्याभिषेक चित्र का काढत नाही. मी याआधी 1982 100 चित्रांचं वॉटर कलरमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचं चित्र प्रदर्शन जळगाव येथे भरवलं होतं. त्यानंतर मग मी बाळासाहेब ठाकरे यांना 1996 शिवाजी महाराजांचं जे पॅरिसमध्ये चित्रकाराने ओरिजिनल चित्र काढलेलं आहे ते त्यांना भेट दिलेलं होतं. नंतर मग शिवाजी महाराजांचं चित्र काही मी काढलं नाही, एक भव्य दिव्य चित्र काढावं आणि त्याची नोंद गिनीज बुकात व्हावी म्हणून मी 9x5 फुटाचं रंगीत बॉलपेनमध्ये चित्र काढण्याचा संकल्प केला. आतापर्यंत 150 बॉलपेन संपलेले आहेत आणि म्हणजे तसे मी 7-8 बॉलपेन घेऊन ठेवलेले आहेत. त्याचे विविध रंगाचे शेड मिळत नव्हते आणि त्यानंतर आपल्याला शॉर्टेज होऊ नये म्हणून मी पूर्ण धुळ्यात मुंबई वगैरे फिरून मी ते शेड जमा केलेले आहेत. तर हा सलग कागद मिळत नव्हता. याआधी मी 12-14 कागद जोडून चित्र तयार केलं, त्याच्यानंतर पुन्हा 6 कागद जोडून रेखाचित्र तयार केलं आणि त्यानंतर मग मला सलग कागद मिळाला पुण्याला. तर मग ते सलग कागदावरती पुन्हा चित्र काढण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा मी त्या चित्राचं ट्रेसिंग केलं. ट्रेसिंग करताना अजून एक चित्र तयार झालं उलट्या रूपात. तर ते ट्रेसिंग झाल्यानंतर ते ट्रेसिंग शेवटच्या चित्राचं मी डायरेक्ट या ठिकाणी उमटवलो. कधीपर्यंत हे चित्र पूर्ण तो असणार आहे? हे मागच्या शिवराज्याभिषेक दिनाला सुरुवात केली होती 6 जूनला. तर आता मध्ये थंडी असल्यामुळे बॉलपेन चालत नव्हते, पर या 2 महिन्यात ते चित्र पूर्ण होऊन जाईल. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्याला आमदार मोनिका राजळे व पाथर्डी पंचायत समितीच्या वतीने माल्यार्पण करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि यानिमित्त मी सर्वांना शहरातील आणि तालुक्यातील सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि आज या जयंतीच्या निमित्ताने खरं म्हणजे दुग्ध स्वीकार योग आहे की आज जे बऱ्याच वर्षापासून चाललं होतं की आज पंचायत समितीच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आणि नूतनीकरणाचा कार्यक्रम आमदार मोनिका काकडे यांच्या विशेष प्रयत्नातून व तसेच आम्ही माननीय सभापती, उपसभापती व सर्व पंचायत समितीचे सदस्य आणि सर्वच BDO मॅडम असतील, सर्व स्टाफ असतील, यांच्या सर्वांनी घेऊन जो आज या ठिकाणी पुतळ्याचं जे स्थानापन्न झालेलं आहे त्याबद्दल अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि स्वराज निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणच्या सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना एक अनोख्या आणि साहसी प्रकारे मानवंदना दिलेली पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आरती वर्धेत क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने सावजी महाराजांच्या मठापासून ते बॅचलर रोडने शास्त्री चौक, बजाज चौक, बडे चौक, सोशलिस्ट चौक या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या चौकापर्यंत बाईक रॅली काढली. सर्वप्रथम आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो. अशा थोर महान पुरुषामुळे स्वराज्य उभं राहू शकलं आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधव क्षत्रिय मराठा परिषदेच्या माध्यमातून आणि इतर समाज आणि इतर संघटनेच्या माध्यमातून आज देशभरात त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत आहे. येणाऱ्या काळात
आदरणीय जिजाऊ साहेबांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले होते ते येणाऱ्या पिढीत रुजावे हाच आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अनेक समाज संघटनेमार्फत तसेच सत्य मराठा समाजसंस्थेमार्फत समाज उपयोगी उपक्रम जे संस्काररूपी आणि पुढची नवीन भारताची नवीन पिढी घडावी याप्रमाणे यासाठी आम्ही वेगवेगळे नवीन उपक्रम राबवू. आणि आज जरी शासनाने काही अल्प प्रमाणात परवानग्या दिल्या असल्या तरीसुद्धा जनतेने त्याचा आदर ठेवत अत्यंत उत्तमपणे चांगल्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा केला आहे. येणाऱ्या काळात हा भव्य अजून दिव्य असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांना अभिवादन करून सगळ्यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा. धन्यवाद. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शिर्डी दौऱ्यावर असताना आमच्या जिल्ह्यात एकनाथराव खडसे हे डाकू आहेत असं गुलाबराव पाटील यांनी सभेमध्ये वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे म्हणाले की चोरों को सारे नजर आते हैं चोर असे एकनाथराव खडसे यांनी गुलाबराव पाटील यांना उद्देशून टीका केली आहे. गुलाब भवन सरकार उच्च शिक्षित निर्व्यसने आणि कार्यतत्पर अशा स्वरूपाचा मंत्री महोदय एकनाथ खडसे हे आमच्या जिल्ह्यात टाकू आहे असं म्हणतात. मला वाटतं की अशा निर्व्यसनी माणसाच्या विरुद्ध न बोललेलं बरं. चोरों को सारे नजर आते है चोर याच्यापेक्षा अधिक माझ्याकडं प्रतिक्रिया नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांच्या पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने माल्यार्पण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराजांच्या पुतळ्याला पोलीस उपविभागीय अधिकारी भास्कर डेरे यांनी माल्यार्पण करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती कोरोना नियमांचे पालन करून शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले आहे. आपलं एकच आव्हान आहे शिवजयंती. आपले आता सध्या कोरोनाचा पिरियड आहे, फार मोठे प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामध्ये आपला शिवजयंतीचा कार्यक्रम हा शांततेत पार पडला पाहिजे. एक आव्हान आहे, गर्दी करू नये, कोणीही कुठली गर्दी होता कामा नये, शांततेत पार पडली पाहिजे. हा माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे. तर हा कार्यक्रम शांततेत पार पडला तर त्याच्यात व्यवस्थितरित्या कुणालाही त्रास होणार नाही आणि सर्वसाधारण जनतेला त्रास होता कामा नये. तर फक्त तेवढी काळजी घ्या, सर्वांनी शांततेत व्यवस्थित कार्यक्रम चांगल्या रीतीनं पार पाडा. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. कोविड काळानंतर यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती पर्व नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. काही ठिकाणी शिवकालीन युद्धकलेचे प्रदर्शन घडले तर काही ठिकाणी महाराजांचे दुधाने अभिषेक करून उत्सव साजरा करण्यात आला. आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती जो तारीख के अनुसार जो है अंग्रेजी कालगणना के अनुसार वो हमने बनाई. आज सुबह 6 बजे महाराज को दुग्धाभिषेक और पंचामृत से अभिषेक किया गया. उसके बाद में महाराज को हार पहनाया गया और उसके बाद महाराज की आरती हुई और आरती होने के बाद यहाँ ढोलताशा पथक ने अपना वादन किया. महाराज को अभिवादन करते हुए उन्होंने ढोलताशा किया और उसके बाद शिवकालीन प्रात्यक्षिक भी यहाँ दिखाए गए और काफ़ी मात्रा में बड़ी संख्या में लोगों में उत्साह था क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज ये सबके आदरणीय हैं और इस कारण ये इस साल का जो महोत्सव है बहुत बड़े पैमाने पर है. कि लोगों ने है और कोरोना का जो संकट है अभी फिलहाल जारी है तो लोगों ने थोड़ा सा वो उसके ऊपर नियमों का पालन करना चाहिए यही हम आज के दिन. छत्रपति शिवाजी महाराज के जयंती उत्सव निमित्त आज यहाँ महल शिव छत्रपति संस्थान के माध्यम से आयोजित समारोह में शामिल होने का सौभाग्य प्राप्त हुआ. छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में माल्यार्पण किया गया और बड़े उत्साह के साथ में यहाँ पर नौजवानों का हुजूम लगा हुआ है. नौजवानों के प्रेरणा स्त्रोत्र छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरणा लेकर के इस नूतन भारत के निर्माण में नौजवान संकल्प ले रहे हैं. मैं सभी को छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के हार्दिक शुभकामनाएं प्रेषित करता हूँ. कामठी येथील शिवाजी चौकातील गोयल टॉकीज येथे शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सर्वांना जय शिवराय. आजच्या या शुभ दिनी मी सर्वांना म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठानातर्फे शिवजयंतीच्या शुभेच्छा देते आणि हा सोहळा नेहमी असाच होत राहावा ही माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सतत असेच प्रयत्नरत राहू. ही प्रतिष्ठानाची स्वप्न राहील आणि या शुभेच्छेने शिवराय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी महाराज चौक इथे खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. अशाच पद्धतीने म्हणजे आमचा हा कार्यक्रम 2019 पासून त्यामध्ये आम्ही रक्तदान शिबिर करतो आहे. त्याच्यामध्ये 400 ते 500 लोक आमचं सहसहजी होतात आणि आमची अशीच इच्छा आहे की अशाच पद्धतीने आम्हाला दरवर्षी प्रोत्साहन मिळावं. खूप छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संजय राऊत आपले विचार मांडत म्हणाले, आजही आम्ही दिल्ली पुढे झुकणार नाही, शरण जाणार नाही. तेव्हा औरंगजेब होता, आता दुसरे कोणी आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष महान योद्धा महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा स्वाभिमान अशा छत्रपती शिवरायांची जयंती आहे. छत्रपती शिवरायांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला, तुमचे स्वाभिमान, तुमचे स्वाभिमान. मरण पत्करून पण शरण जाणार नाही हा जो बाणा आहे शिवरायांचा तो महाराष्ट्रानं कायम जपला आणि आजही आम्ही जे काही ताट कण्यान आणि बाणान उभे आहोत
झुकणार नाही दिल्लीपुढे, शरण जाणार नाही दिल्लीपुढे. तेव्हा औरंगजेब होता, आज दुसरं कोणी असतं, पण दिल्लीनं कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उसळून मानातून तलवार काढून लढत राहिला. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्र लढतो आहे. त्या काळातसुद्धा महाराष्ट्रातलेच काही फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते शिवरायांच्या विरुद्ध, बरं का, कारस्थानं करत होते. आजही नेमकी तीच परिस्थिती आहे. दिल्लीने इकडलेच लोक फितूर केले आहेत, बेमान बनवले आहेत, आणि ते फितूर आणि बेमान आमचा मराठी बाणा, मराठी स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता, बरं का, याच्यावरती घाव घालत आहेत. पण तर त्या काळातसुद्धा महाराष्ट्रातलेच काही फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते शिवरायांच्या विरुद्ध, बरं का, कारस्थानं करत होते. आजही नेमकी तीच परिस्थिती आहे. दिल्लीने इकडलेच लोक फितूर केले आहेत, बेमान बनवले आहेत, आणि ते फितूर आणि बेमान आमचा मराठी बाणा, मराठी स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता, बरं का, याच्यावरती घाव घालत आहेत. पण तरीही महाराष्ट्र उभा आहे आणि महाराष्ट्र लढत राहील. हा सह्याद्री आहे, हिमालयाच्या बरोबरीनं लढत राहील. हिमालयाचं रक्षण करणं सह्याद्रीचं प्रथम कर्तव्य आम्ही मानतो. आणि कोणी महाराष्ट्राला कमजोर करत समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा समजून घ्यावा. आजच्या युगातला औरंगजेब तुम्हाला कोण वाटतं? नाही आहेत ना, आहेत ना, औरंगजेब आहेत, सूर्याजी पिसाळ आहेत, जयचंद आहेत, ते महाराष्ट्रातच आहेत. त्यांना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीच्या तख्तावर बसलेले महाराष्ट्रद्रोही हे प्रिय. मराठी भाषेचे शत्रू ज्यांना मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषेला ज्यांनी विरोध केला, कोर्टात गेले त्यासाठी, असे लोक हे औरंगजेबाची इकडले हत्यार आहेत. हे महाराष्ट्रद्रोही, महाराष्ट्रद्वेष्टे त्यांच्या पाठीशी इकडले गद्दार उभे आहेत आणि दिल्लीचं तख्त उभं आहे. पण हे तख्त फोडण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या भवानी तलवारची विशेष अलंकार पूजा करण्यात आली. ठाणे शहर येथे शिवाजी जयंती निमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व भक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुढे आमचं प्रेरणा स्रोत, आमचं आराध्य दैवत अखिल महाराष्ट्रात आणि नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये छत्रपतींचा हा उत्सव अत्यंत जोमाने, अत्यंत उत्साहाने साजरा होतोय. इथे ठाण्यामध्ये देखील आपण पाहताय संपूर्ण वातावरण भगव आहे. छत्रपतींची प्रेरणा आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपतींच्या प्रेरणेनं या ठिकाणी जेवपर्यंत आम्ही वागू तोपर्यंत आम्हाला कोणी गुलाम करू शकणार नाही. आमचा भारत देश हा नेहमीच आघाडीवर राहील आणि एक समतेचं राज्य या भारतामध्ये छत्रपतींच्या विचारावर चालणारं हे आपल्याला असंच यापुढेही पाहायला मिळेल. स्वराज्यातील पाच गडावरील जल, माती व पाणीपतच्या युद्धभूमीवरील मातीने शिवरायांना अभिषेक करून बुलढाणा येथे पारंपरिक पद्धतीने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण ही संपूर्ण जगासाठी आदर्शनीय असून सर्वांनी ती अंगीकारावी असे आवाहन शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. आहे जीवनातून, चरित्रातून महाराजांनी जी काही शिकवण दिलेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, आणि ही शिकवण प्रत्येक क्षेत्रामधील प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी आहे. ती जी शिकवण आहे ती आपण शिकवण अंगी बांधूया, एक जयंती एक चांगल्या पद्धतीने साजरी केली. म्हणजे जयंती आहे तर जयंतीमधून वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या महाराजांच्या शिकवणी
लोकांपर्यंत पोहोचवणं हा जो आपला मुख्य उद्देश राहिला पाहिजे तो समितीने ठेवलेला आहे आणि ती सुद्धा कौतुकाची बाब आहे. तर महाराजांचं जे जीवन आहे, महाराजांनी जी काही शिकवण दिली आणि महाराजांनी जो काही आदर्श निर्माण केला तो फक्त काही आपल्या राज्यासमोरच नाही तर आपल्या देशासमोर आणि जगासमोरही आहे की जगामधलं जे एक लोककल्याणाचं जे राज्य असावं, लोककल्याणासाठी जी शिकवण असावी ती सर्व महाराजांनी त्यांच्या जीवनामधून आणि त्यांच्या सर्व कार्यामधून दिली. तर मला वाटतं ही शिकवण आपण पुढे घेऊन जाऊया. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी, आपल्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी ही शिकवण आपण पुढे नेण्याचा एक संकल्प आजच्या दिनी करूया. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती निमित्त महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच लोकांची मोठ्या संख्येने गर्दी झालेली दिसून आली. चित्रकार अक्षय मिस्त्री यांनी तिळाच्या दाण्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारून महाराजांना मानवंदना दिली आहे. नमस्कार, मी चित्रकार अक्षय मिस्त्री. मी 1 सेंटीमीटर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र केलंय. तसंच ह्या वर्षी 3 महिने सराव करून इवलीच्या तिळावर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र केलंय. म्हणजे तिळाच्या दाण्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र केलंय. कारण का 1-2-3 महिने मी तो सराव करून, खचून सराव करून, रात दिवस त्याचा सराव करून मी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त मी ते इवलीच्या तिळावर चित्र तयार केलं आहे. आणि प्रत्येक तिळावर छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द पण लिहिलेले आहेत. आणि हे करत असताना एक आकर्षकपणा आणि आता जे बघायला भेटतं ते एक उत्साहाने ते ताकदीने आपल्या समोर येतं हे चित्र. ते करत असताना बरं वाटलं. धन्यवाद. नागपुरातील नगर विकास विभागाने विकास विषयक कामांना नेहमी प्राधान्य दिले आहे. या बाबीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे नगर विकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB News. नमस्कार.